नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत दिवाळी आणि आरोग्य हा आपला आजचा विषय आहे दिवाळी आपण सगळेजण साजरी करतो आहे खरंतर दिव्यांचा आणि उत्सवाचा सण असं आपण म्हणायला पाहिजे की उत्साह हा आज सगळीकडे भरून राहिला आहे आणि गेले दो काही दोन तीन वर्ष आपल्या सगळ्यांवरती एक कोरोना नामक सावट सगळ्यांवरती होतं एक अंधकारमय असं काहीतरी वातावरण झालं होतं त्यातून आपण सगळेजण आता हळूहळू बाहेर पडलेलो आहोत आणि यावर्षीचा जो जल्लोष आहे खरंतर सगळ्याच सणांचा हा आपण सगळेजण साजरा करतो आहे मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष नको आणि म्हणूनच सामसंजीवनीचा हा आजचा कार्यक्रम आहे दिवाळी आणि आरोग्याचं जे नातं आहे ते नातं आपण आजच्या कार्यक्रमातून विशद करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याकरता आज माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर सर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत जसं मी आत्ता म्हटलं की तोडकर संजीवनीच्या माध्यमातून स्वागत सर हे निसर्गोपचार असतील आयुर्वेदिक उपचार असतील या माध्यमातून जमिनीशी असलेली जी काही नाळ आहे शेतीशी असलेली नाळ आहे ती कनेक्ट करण्याचा आणि कनेक्ट ठेवण्याचा हा सातत्यानं त्यांचा प्रयत्न आहे महाराष्ट्रातच नव्हे तर आज संपूर्ण देशात तोडकर संजीवनी पसरली आहे आणि अनेक ठिकाणची माणसं सा, ही सातत्यानं तोडकर संजीवनीमध्ये येत असतात आणि निसर्गोपचारांच्या माध्यमातून आपला जो काही आजार आहे किंवा आपलं जे काही अडचण आहे समस्या आहेत त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे आजच्या या भागामध्ये सुद्धा आपण याच विषयीची माहिती सरांकडून जाणून घेणार आहोत सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तोडकर संजीवनीला आणि तुमच्या संगम संपूर्ण परिवाराला सगळ्यात पहिल्यांदा दिवाळी आणि आरोग्याचा जो कनेक्ट आहे आपल्या सगळ्यांचा दिव्यांचा सण आहे एका बाजूला एका बाजूला खाद्यपदार्थांचासुद्धा हा सण आहे त्यामुळे तो जो कनेक्ट आहे आरोग्याशी असलेला तो कसा आहे सुरुवातीला सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जपून दिवाळी करा हे सांगून मी पुढं सुरुवात करेन दिव्यांचा सण म्हणजे पुन्हा कसं आहे की थंडीचं वातावरण असतं ह्या थंडीच्या वातावरणामध्ये हे जी ज्योत लावली जाते पूर्वीच्या काळी जर बघितलं तर घरात एक पंथी असायची पण घरात एक ऊब वेगळी असायची तर ही मायेची ऊब निर्माण होण्यासाठीचा हा दिवाळी सण आहे खरं तर मायेची ऊब दिवाळीमध्ये फॅमिलीज सगळे एकत्र याव्यात किंवा एकत्र येतात याच्यासाठीचा केलेला हा सण आहे आणि या सणामध्ये आपल्याला जितका आपल्याला आनंद जो आहे तो हा दुपटीनं चारपटीनं वाढावा म्हणून हा खरं तर खुप मंझे आपन एक सण साजरा केलेला आहे याचा आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे सर आरोग्य आणि दिवाळी असं जर बघायला गेलं तर दिवाळीमध्ये खूप म्हणजे आपण चांगलं एक थंडीची जी सुरुवात असते थंडी आणि ह्या थंडीमध्ये सगळ्यात मोठा जर समजा एक चान्स म्हणजे आपण एक संधी म्हणू आपल्या आरोग्याला आपल्या शरीराला जर चांगलं ठेवायचं असेल सुंदर ठेवायचं असेल तर हे आपल्याला फक्त आणि फक्त आपण दिवाळीपासनं आणि ह्या दिवाळीच्या काळात करू शकतो ज्या पद्धतीनं की म्हणजे आपण गणपतीला दुर्वा आणि आपण जे हे घालतो फुलं घालतो याचा उपयोग ज्या गणपतीच्या काळातच होतो किंवा आगाडा जो आहे आगाड्याच्या तुऱ्यांचा जर समजा काढा करून पिलो तर आपण पाच वर्षांनी लहान होऊ शकतो अशा पद्धतीचं आहे तसंच दिवाळीमध्ये जे काय आहे ते आरोग्याचा सम जे काय आपल्याला वर्षभर आरोग्य चांगलं ठेवायचं चा। किंवा आपली हेल्थ चांगली ठेवण्याची जे एक संधी आहे ते आपल्याला फक्त दिवाळीतच मिळते त्यात जर सांगायचं म्हटलं तर तसं खूप आहे सांगण्यासारखं तर दिवाळीमध्ये बघायला गेलं तर एक अभ्यंग स्नान असतं सुरुवातीला सकाळी उठल्याबरोबर स्नान ह्या स्नानामध्ये सुद्धा बघा की वर्षभरातून जे आपल्याला थकवा आलेला असतो हा वर्षभराचा थकवा निघून जातो बरीच लोक म्हणतात बघा वर्षातून एकच वेळ फक्त गरम पाण्यानं आंघोळ करतो नाहीतर वर्षभर मी थंड पाण्यानं आंघोळ करतो ते म्हणजे दिवाळीला गरम पाण्याने आंघोळ करतो दिवाळी हा सण बघायला गेला तर फॅमिली सगळी एकत्र येऊन म्हणजे कुटुंबात दिवाळीत बघा की मुलांसाठीचे उपवास असतात मुलांसाठी का एक दिवस असतो झालंच तर नवऱ्यासाठी बायको एक दिवस काढते बायकोसाठी भाए। नवऱ्याने हो एक दिवस हा काढायचा असतो हे असं म्हणजे खूप जवळ जय केलं असतं आहे तर त्यासाठी मी सगळ्यांना खरंच विनंती करेन की एकत्र फॅमिली राहा एकत्र या म्हणजे कोणी असू देत फॅमिलीतले जे कोण आहेत ते एकत्र या हेवे दावे राग विसरून तुम्ही एकत्र येऊन ही दिवाळी साजरी करा आणि त्यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देईन कारण यातच खरं आरोग्य लपलं आहे आपलं ऐकणारं आपल्याला मन मोकळं करणारं किंवा कोणीतरी हवं असतं आणि ते आपल्याला आपल्या कुटुंबातला हवं असतं ते आपल्याला दिवाळीत एकत्र आल्यानंतर आपण ते करू शकतो दिवाळीत सुद्धा आरोग्य खूप चांगलं राहतं सुद्धा मन मोकळं केल्यानंतर बघा मन खरंच मोकळं होतं हृदयातले ब्लॉकेजेस निघून जाऊ शकतात हृदयात साठवून ठेवायचं आणि मग ते त्याचा काय उपयोग आहे ते कुठेतरी मोकळं करण्यासाठी आपल्याला ह्या दिवाळीतल्या सणांचा उपयोग म्हणजे सण खरंच तर पूर्वजांनी आपल्या पूर्वीच्या लोकांनी खरंच खूप हुशार होते त्यांनी केलेत आता ह्या सणांमध्ये जर तसं बघायला गेलं तर वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला म्हणजे तळलेले पदार्थ जास्त असतात बघा ह्या दिवाळीच्या ह्याच्यात ह्याच्यात मग तूप वगैरे ह्याचा उपयोग करून आपल्याला बरेच मग लाडू असतील किंवा बाकीचे काय असतील चकले असतील किंवा मग करंजा असतील किंवा काय असतील तर हे जे करंजा वगैरे आहेत तर हे सगळं काय आहे हे ऑइली का केलेलं आहे कारण आता थंडीमध्ये बघा की संधिवाताचा त्रास सुरू होतो किंवा हाडांचे प्रॉब्लेम ता चालू होतात तर हे कुठले होऊ नये त्याच्यासाठी आपण हे तेलकट खायचं असतं या दिवसांमध्ये पण ते तेलकट खाल्यानंतर घशाचीही काळजी घ्या एवढं तेलकट खाऊ नका की घसा बिघडून जाईल खूप लोक कसं आहे की खरं किती खायचं आणि काय प्रमाणात खायचं हे माहीत नसतं आणि त्यात सध्याचं जीवन म्हटलं तर केमिकलयुक्त आणि भेसळयुक्त झालेलं आहे आज मनुष्यसुद्धा भेसळयुक्त निर्माण व्हायची वेळ आलेली आहे कारण इतकी भेसळ आहे की मनुष्याच्या शरीरातच सगळी भेसळ निर्माण व्हायला लागली तर मनुष्याच्या शरीरातच भेसळ निर्माण व्हायची वेळ आलेली आहे आज आणि त्यामुळं कसं आहे की हे जे आपलं जीवन आहे हे जे आयुष्य आहे ते सुंदर आहे आणि ते सुंदर बनवण्यासाठी एक आनंद व्यक्त करण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी हे सहन केले आहेत आता अध्यात्मात पण यांचं रिझन दिलेलं आहे आध्यात्मिक रिझन दिलेलं आहे पण हे जे तोडकर संजीवनी जे बघते ते प्रत्येक गोष्टीत हेल्थवाईजच बघते आपल्या आरोग्याशी काय त्याचं नातं आहे आणि आरोग्याशी काय असतं तर त्या पद्धतीनं आपल्याला जवळचा संबंध म्हटला तर दिवाळी आणि आरोग्य हे जर बघितलं तर याच दिवसांमध्ये आपण आपलं वजन मेंटेन करू शकतो जे वर्षभर तुम्हाला व्यवस्थित राहू शकतं कारण या दिवसात जर तुमच्या वजनाची काळजी घेतलात तुमचं वजन जर या दिवसांमध्ये वाढू कारण दिवाळीत शंभर टक्के म्हणजे वजन वाढतंच वाढतं लोकांचं दिवाळीच्या काळात हां तर हे वजन, जा है, तो वजन, मेंटन साथी, वजन मदी साथी, जे आहे ते वजन तुमचं मेंटेन ठेवण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जे काही योग्य आहार आहे हा योग्य आहार जर तुम्ही घेतलात आणि योग्य जर प्रमाणात तुमच्या शरीरात जर ऑईल गेलं तर हाडांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतीलच पण या दिवसात जर वजन मेंटेन ठेवलात तर वर्षभरात परत वाढत नाही किंवा या दिवसात जर वजन कमी नाही करू दिलात तर वर्षभरात परत कमी होत नाही म्हणजे वर्षभराचा जो काय तुमचा जो मेंटेनन्स जो फिटनेस आहे तर ह्या दिवाळीच्या ह्या महिन्यामध्येच तुम्ही ते करू शकता एक महिना फक्त आरोग्याची तुमच्या तब्येतीची काळजी घ्या मेन म्हणजे वजन जे आहे जास्त वाढू नये किंवा जास्त कमी होऊ नये ह्याच्यासाठी ह्या महिन्याचा उपयोग होतो आणि ह्या महिन्यामध्ये म्हणून म्हणून जे आपल्याला जे दिवाळी म्हटलं की दिवाळी हा खरं तर तसं हसत खेळत राहण्याचा सण आहे तर ते खेळत पण राहिलं पाहिजे दिवाळीमध्ये बघा की म्हणजे खूप वेगवेगळे खेळ पूर्वी खेळले जायचे दिवाळीत <laughs> जेणेकरून की ज्या खेळातून आपलं म्हणजे बऱ्याच लोकांना व्यायाम करा म्हटलं तर कंटाळा येतो पण खेळ म्हटलं तर कंटाळा येत नाही माणसांना हौस येते म्हणून तर ह्या दिवाळीमध्ये बघा खेळ खेळण्यासाठी शाळेची सुट्टीसुद्धा कदाचित याच ह्याच्यावरती ठेवली असावी की दिवाळीमध्ये आपल्याला व्यवस्थित राहता यावंनी दिवाळीमध्ये आपलं वजन मेंटन आला जे आहे ते मेंटेन ठेवता आलं पाहिजे दिवाळीमध्ये आपल्या हाडांच्यामधलं कॅल्शियम आपण व्यवस्थित ठेवू शकतो आणि मेंटेन करू शकतो जे वंगन कमी झालं वगैरे जे म्हणतो ना तर ह्या दिवसांमध्ये आपण हे मेंटेन ठेवलं कारण हा एकच महिना असा आहे की तुमच्या शरीराला जी स्टेबिलिटी राहते ती पुन्हा पुढं अकरा महिने तशीच राहते म्हणजे त्यासाठी ह्या महिना आहे म्हणून आरोग्याशी रिलेटेड हा सण जास्त आहे नक्कीच खूप छान अशी माहिती पुन्हा एकदा आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांकडून मिळते आहे दिवाळी आपण साजरी करतो आहोत दिव्यांचा सण आहे फराळाचा सण आहे कपड्यालत्त्यांचा सण आहे आणि आनंदाचं वातावरण आहे खूप जल्लोष आहे सगळीकडे मात्र हे सगळं करत असताना जसं आत्ता सर म्हणाले की आरोग्याची काळजी मात्र नक्की घेतली पाहिजे आपल्याला सगळ्यांना मग ती वजन वाढी संदर्भात असेल किंवा तेलाच्या संदर्भात सरांना आता म्हटलं की फार एवढंही तेल खाऊ नका की घसा खराब होईल त्यामुळे हे सगळा जो आनंदाचे क्षण आहेत हे आनंदाचे क्षण अनुभवताना ते कुठेही दुःखाकडे जाणार नाहीत याची काळजी आपल्याला सगळ्यांना घेतली पाहिजे आणि समजा काही अडचणी आल्या समस्या आल्यास तर तोडकर संजीवनी आहेच कारण तोडकर संजीवनीचं कामच गेल्या अनेक वर्षांपासूनचं त्यांनी केलं आहे की आयुर्वेद आणि निसर्गोपचार याच्याशी कनेक्ट राहून उपचार तोडकर संजीवनीमध्ये होत असतात त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात जर तुम्हाला कधीही गरज लागली समस्या निर्माण झाली तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता त्यांना जाऊन प्रत्यक्षात भेटू शकता त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि निश्चितपणानं निसर्गाशी कनेक्ट ठेवण्याचा हा जो सरांचा प्रयत्न आहे तो सगळ्यांना लाभदायकच ठरू शकतो वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा सामसंजीवनी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा सामसंजीवनीमध्ये स्वागत आपण दिवाळी आणि आरोग्य या संदर्भामध्ये चर्चा करतो आहे आणि स्वागत तोडकर सर आपल्याला मार्गदर्शन आहेत सर आत्ता दिवाळीच्या फराळांविषयी आपण बोलतो आहे दिवाळीमध्ये प्रामुख्यानं जसं तुम्ही म्हणालात की सांधे विकार असेल म्हणा कारण हा सगळा थंडीचा काळ आहे स्किनचे प्रॉब्लेम्स असतील म्हणा हे खूप वाढतात तोडकर संजीवनीनं खास काही उपचार निर्माण केलेले आहेत म्हणा किंवा काही उत्पादनंसुद्धा निर्माण केलेली आहेत तर त्याच्याविषयीची थोडीशी माहिती हवी आहे की अशा पद्धतीची काही उत्पादनं आपल्याकडे आहेत का की जी या थंडीच्या काळामध्ये लाभदायक ठरू शकतात आणि ही आयुर्वेदिक उत्पादनं असल्यामुळे अर्थातच ती लाभदायक आहेत त्याच्यामुळे त्याचाही आपण फायदा घेऊ शकतो नक्कीच उत्पादनं तरी आहेतच पण मी सगळ्यांना पुन्हा विनंती करेन की तुम्ही घरगुती उपाय जास्त करा उत्पादनं आहेत पण ती आवश्यकता असेल तर घ्या तरच महत्वाचं आहे कारण आजकाल काय झालं की औषधांचाच बडीमार इतका व्हायला लागला आहे शरीरावरती की माणसांना अन्न कधी खायचं नाही औषधं किती खायचे हेच काढायचं बंद व्हायला लागलेलं आहे मग त्यामध्ये काय करणार आहे आपण म्हणजे थोडं म्हणजे माफ करा पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत आणि जे घेतात सगळी उत्पादनं घेता किंवा जे औषधं घेता ती सगळीच्या सगळी खाता का हो कुणी खात नाहीत तुम्हाला चांगलं माहीत आहे की कुणी खात नाहीत बरं वाटेपर्यंत थोडं खायचं बरं वाटायला वाटा आले की बाकीचे औषधं फेकून द्यायचे हे सगळीकडे चाललेलं आहे तर हे त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा की घरगुती उपाय करा आणि जे घरी बनवलेलं असतं ना तेच खरं तर चांगलं असतं हां तोडकर संजीवनी याबाबतीत मात्र अगदी म्हणजे गॅरंटी सांगू शकतो की आम्ही आमच्या प्रोडक्टला कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही आमच्या क्वालिटीला आम्ही कुठेही त्याला कॉम्प्रोमाइज करत नाही असं असेल तरच नसेल तर नाही म्हणजे हरिवंशराय बच्चन साहेबांची एक कविता मला याच्यावरती आठवते की यदी फुलं नाही बो शकते तो काटे कमसे कम मत बो म्हणजे एखाद्याच्या वाटेत तुम्ही फुलं टाकू शकत नसाल तर फुलं टाकू शकत नसाल काटे टाकायचा अधिकार तुम्हाला नाही आहे तर त्या पद्धतीनं आमची तोडकर संजीवनी काम करते तोडकर संजीवनीचं एकच ब्रीद वाक्य दिलं तर चांगलं द्यायचं नाही तर द्यायचंच नाही कशाला द्या मग म्हणजे आपल्याला चांगलं द्यायलाच पाहिजे आणि जोपर्यंत मला स्वतःला त्यामध्ये खात्री लागत नाही तोपर्यंत मी ते मार्केटला किंवा कुणाला देण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही कारण पैसा कमवणे हा आमच्या तोडकर संजीवनीचा मुळातच हेतू नाही आहे नाहीतर मग आम्ही गगनबावड्याचा आमचा जो आश्रम आहे आमचं तिथं सेंटर आहे ॲक्च्युली निसर्गोपचार केंद्र आहे पण ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट केलं नसतं ना आमचं तिथं सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे या रावा खावा तुम्ही बऱ्याच वनस्पती आहेत तिथल्या त्या त्यांचा ते अभ्यास करा त्यांचं माहिती घ्या तिथं फ्री ऑफ कॉस्ट माहिती आहे सगळं पौराणिक काळातलं आम्ही तिथं एक छोटीशी गल्ली तयार केली आहे त्या गल्लीमध्ये तुम्ही म्हणजे छोट्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांच्यामध्ये राहू शकता अशा पद्धतीचं केलेलं आहे म्हणून सांगतो की जी उत्पादन आहेत ते गरज असेल तरच घ्या पण घेताना कसं आहे की एक मानसिकता पाहिजे की हे घेतल्यानंतर मी बरंच होणार आहे ही मानसिकता पाहिजे शंका म्हणत असतील तर होऊ शकत नाही म्हणून तुम्ही काय करा की जी उत्पादनं आहेत मग आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम आहेत ज्या तयार केलेल्या आहेत हुँ, त्याच्यात शुद्ध सगळं ग्रंथोक्त शुद्ध आणि आम्ही त्या शास्त्रोक्त म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीच्या तयार करायला कारण ग्रंथाचा त्याला बेस असल्याशिवाय किंवा ग्रंथाचा त्याला एक पाया असल्याशिवाय आम्ही कुठल्याही औषध निर्मिती करत नाही त्याला काही ना काहीतरी ग्रंथातलं पाहिजेच आम्ही ऋषीमुनींचं सांगतोय त्याचा अभ्यास केल्याशिवाय आम्ही ऋषीमुनींनी जे सांगितलेलं आहे आणि जितकं आपल्याला शुद्ध देता येईल जितकं म्हणजे चांगलं देता येईल तेवढंच देण्याचा प्रयत्न करतो यामध्ये मग तुम्हाला कसं आहे की ग्लो स्किन आहेत क्रीम आहेत किंवा बरेच आमचे वेगवेगळे वेग काडे आहेत आता नव्या जमान्याचा नवा आयुर्वेद आम्ही तोडकर संजीवनी निर्माण केलेला आहे पूर्वी कसं असायचं की काडे कुडे करण्यासाठी ही पानं गोळा करा ती पानं गोळा करा हे सगळे पानं गोळा करायची त्यात योग्य प्रमाण बऱ्याच माता भगिनींचं किंवा जे कोण करणार असतील त्यांचं चुकलं जायचं म्हणजे कोणत्या पानांचे किती प्रमाण घ्यायचं किंवा कोणती मुळे असेल किंवा एखाद्या झाडाची साल असेल हे किती घालायचं प्रमाण किती घ्यायचं ह्याच्याबद्दल थोडंसं कमी जास्त पाना व्हायचा त्याचा साईड इफेक्ट नाही पण त्याचा रिझल्ट मागं फुडवायचा जे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट आहे तो मागं फुडवायचा त्यामुळं काय झालं आहे की हे जे काय आहे तर ते आम्ही बऱ्यापैकी आमच्या तोडकर संजीवनीनं नव्या जमान्याचा नवा आयुर्वेद आम्ही निर्माण केला आहे म्हणजे आयुर्वेदाबद्दल खूप गैरसमज आहेत लोकांच्या मनात की खूप दिवस औषधं घ्यायला लागतात किंवा रिझल्ट लेट येतात पण समूळ नष्ट करण्याचं काम हे फक्त आयुर्वेद करू शकतो हे जग जाहीर आहे आणि जगानं मान्य केलेलं आहे की आयुर्वेदामध्ये अशी ताकद आहे की आजार जो रोग आहे किंवा व्याधी आहे ती समूळ नष्ट करण्याची ताकद फक्त आपल्या आयुर्वेदामध्ये आणि आपण भाग्यवान आहोत की हा आयुर् आयुर्वेद आपल्या भारताचा आहे आणि तो आपण अवलंबला पाहिजे तर त्या संदर्भात सांगत असताना आम्ही जे काडे तयार केलेले आहेत काडे तर आता पहिलं जर बघितलं तर काडे म्हटलं की लोक नाक मोरडायचे म्हणजे कारल्याची भाजी पुढ्यात ठेवल्यासारखं लोकांचं तोंड व्हायचं खरं सांगायचं तर म्हणजे कारल्याची भाजी सगळ्यांनाच आवडत नाही कुणाला तरी आवडते तशा पद्धतीने ते काडे आहेत ते कुणाला तरी आवडायचे त्याच पद्धतीनं बघितलं तर हे काडे जे आहेत त्या काड्यांची चव म्हणा एकतर इतका वेळ करायचं 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 त्याचं फक्त बरं प्रमाण पण योग्य जमवून चालत नाही त्याची जे म्हणजे काढा करताना आपल्याला जे आठवण्याची पद्धत आहे ती मंदाचे वरती किती वेळ ठेवायची किंवा त्याचं काय आता मी घरगुती उपचारांमध्ये तेल सांगतो बरेच लोक काय करतात की त्या तेलाचा कलर ऑरेंज कलर ये आल्यानंतर बंद करा म्हणून सांगितलं ना तरीसुद्धा ते काळा कलर होईपर्यंत ते शिजवत राहतात मग काळं झालं की त्याचा रिझल्ट कमी येतो त्या तेलाचा त्याच पद्धतीनं काड्यांमध्ये जर बघितलं तर आपण योग्य प्रमाणात जर शिजलं नाही ते म्हणजे जास्त पुढं जाऊन पण चालत नाही जास्त मागं राहून पण चालत नाही योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी जर त्याचा स्टॉप केला तर त्या काड्याला चांगली चव येते पण हे बऱ्याच लोकांना जमत नाही कारण आपल्याला त्याची माहिती खूप अपुरी आहे आज अपुरी आहे कारण ही पुस्तकंच आज कोण वाचायला बघत नाहीत तर त्या पद्धतीनं बघितलं तर काडा करायचा आणि तो एवढा करून पिताना परत तोंड वाकडवायचं म्हणून काय झालं आहे हा जो काढा आहे नव्या जमान्याचा नवा आयुर्वेद hmm. म्हणून आम्ही हा काडे काडे जे आहेत म्हणजे वजन कमी करण्यासाठी असू दे स्किनसाठी असू दे किंवा टोटल बॉडी सर्व्हिशिंगसाठी असू देत वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही काडे तयार केलेले आहेत त्या काड्यांमध्ये एक गोळे आहे मोठी hmm. आपली जुन्या जमान्यात जशी पेपरमिंटची गोळी मिळायची oh, oh, oh. तशा पद्धतीची गोळी आहे ती गोळी पाण्यात टाकायची इकडं एक मिनिट फक्त तुम्ही इकडं केस विंचरेपर्यंत काढा तयार प्यायचा त्याची टेस्ट पण टोटल तुम्हाला नॅचरल आणि टोटल म्हणजे कुठल्याही पद्धतीचं तुम्ही एक एक काढा पिलात ना तर आणखीन कधी पेन याची तुम्हाला असं म्हणजे उत्सुकता लागेल आणि त्याचे रिझल्ट पण तसे आहेत कारण हे बऱ्यापैकी ना म्हणजे गोळ्या विरघळतात त्याच्यात एका मिनिटाच्यात आणि त्याचा काढा तयार होतो असा काढा तयार झालेला बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी आता व्याख्यानाला जातो तिथं दाखवतो मी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला व्याख्यानामध्ये ते काडे बरेच तयार केलेले आहेत आणि बरेच तुम्हाला ते ऑन म्हणजे त्या याच्यावरती दाखवलेले आहेत ते व्याख्यानाच्या ठिकाणी तर हे लोकांनी नक्की बघावून ते त्याचा अवलंब करावा वाटल्यास जर तुम्हाला काडे करायला होत नसतील तर पण शक्यतो करून घरच्या घरी करा पण हे काडे तुम्हाला फार छान आहेत अशा पद्धतीचे बरेच मग क्रीम आहेत काही टॅबलेट्स आहेत काही असे काडे आहेत सगळ्यात बेस्ट आहेत ते काडे आहेत काडे घेतल्यानंतर काढा हा चांगलाच असतो प्रत्येक ह्याच्यासाठी आजारांसाठी मग तुमचा हाडांचा प्रॉब्लेम असू दे किंवा मसल्स प्रॉब्लेम्स असू देत केसांसाठी डोळ्यांसाठी सगळ्यासाठी विविध प्रकारची मेडिसिन्स आहेत ही शुद्ध ग्रंथोक्त करून आम्ही आम्ही मार्केटला ठेवतो अन्यथा घरगुती उपाय जास्त असतात नक्की सर दिवाळीच्या एपिसोडमध्ये आपण सगळी चर्चा करतो आहे खरं तर कार्यक्रमाच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत जाता जाता आपण एखादा संदेश या निमित्तानं लोकांना द्यावा कारण दिवाळी आहे आणि दिवाळीचा हा जो सण आपण सगळेजण साजरा करतो आहे आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणारा काळ आहे तर या काळामध्ये तुम्ही काय सांगाल लोकांना त्यांनी काय करायला पाहिजे मी विनंती करून सांगेन की जे लोक दिवाळीमध्ये खूप लोकं वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे सुट्टी असल्यामुळं जे लोक व्यसनाधीन आहेत तर ह्या दिवाळीच्या निमित्तानं मी पाया पडून सांगतो की तुम्ही व्यसनमुक्त व्हावं hmm. दुसरी गोष्ट असं आहे की हे जे दिवाळीमध्ये तुम्ही फटाके वगैरे फोडता आणि ह्याच्यातून जे वातावरण खराब होतं हे hmm. इतर प्राणी पक्षी निसर्गाचा रहास करत नाही तो आज मानवानेच झाडं जा तोडलेली आहेत आणि प्रदूषण जे वाढलं आहे ते मानवामुळंच वाढलेलं आहे या निमित्तानं मी असं सांगेन की वाहनांचा वापर शक्यतो करून कमी करा एकाच ठिकाणी एका घरातली दोन माणसं वेगवेगळ्या वाहनातून जाण्यापेक्षा ती एका वाहनातून जाऊन यावेत पाच दहा मिनटं मागंफोडं झाली तर चालतील पण तुम्ही त्या पद्धतीनं करावं वाहनांच्यामुळं जे प्रदूषण वाढतं ते किंवा ट्राफिक जे वाढत चाललं हे थोडंसं आपण कुठंतरी कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे दिवाळीमध्ये जे फटाके फोडले जातात आणि त्याच्यातून जो वातावरणाचा रास होत चालला खूप खूप तर हे कुठंतरी तुम्ही विनंती करतो की फटाके फोडणे किंवा फटाके वाजवणे म्हणजे दिवाळी नाही आहे दिवाळी तुम्ही आरोग्याच्या दृष्टीनं विचार करून आपल्या पृथ्वीच्या दृष्टीनं आपल्या वातावरणाच्या दृष्टीने विचार करून तुम्ही करायला पाहिजे कुठेही इतरत्र कचरा करू नका आणि कचरा जर घरचा कचरा असेल कुठला असेल तर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी आणि त्या पद्धतीनं तुम्ही राहावं आणि सगळ्यांनी सगळ्यांनी अगदी शंभर वर्षे जगावं पण ते निरोगी होऊन जागावं असं मला वाटतं आहे या निमित्तानं मी शंभर वर्षे निरोगी राहण्याच्या आणि तुम्हाला जीवन जगण्याच्या शुभेच्छा देतो तोडकर संजीवनी परिवाराकडून नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्याही कार्यक्रमामध्ये आपल्याला मिळालेली आहे तरीही काही शंका असतील समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही थेट सरांना भेटू शकता आणि त्याकरता आता टी व्ही स्क्रीनवरती सरांचे संपर्क क्रमांक आहेत तोडकर संजीवनीच्या माध्यमातून जसं आत्ता सर म्हणाले की सामाजिक उपक्रम तर आहेतच पण त्याचबरोबर सरांचं जे काम आहे या क्षेत्रामधलं खरं तर जी विसरत चाललेला जो हा आजीबाईचा बटवा आहे हा खरा तर सरांनी पुन्हा एकदा जिवंत ठेवण्याचं काम केलंय आणि तो महाराष्ट्राच्या घराघरात कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की या सगळ्यातली माहिती आपल्याला असणं मार्गदर्शन घेणं सरांपर्यंत पोहोचणं ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याकरता आत्ता तोडकर संजीवनीचे नंबर टी व्ही स्क्रीनवरती आहेत सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात का आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभाल थँक्यू आणि याबरोबरच वेळ होते इथे सामनाची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टी व्ही